जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेता आणि गरीब वंचित दलित आदिवासी आणि शेतकऱ्यांसाठी देवदूतप्रमाणे काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर रोजी आहे. दरवर्षी पक्षाचे सर्व कार्यकर्ते सेवा सप्ताहाच्या दरम्यान विविध प्रकारचे सेवा कार्य करत असतात. त्या अनुषंगानं पनवेल शहर मंडळ भाजपच्या वतीनं आज गरजू नागरिकांसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल कोळीवाडा येथे मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप शिबिर पार पडलं. या कार्यक्रमाअंतर्गत किमान 70 जणांची तपासणी करून चष्मे वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या शिबिरात 116 जणांना लाभ मिळाला. त्यांनी नेत्र तपासणी करून त्यांना चष्मे वितरित करण्यात आले. सामाजिक अंतराचे नियम पालन करून झालेल्या या कार्यक्रमास भाजपचे शहर मंडल अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक राजू सोनी, नगरसेविका रुचिता लोंढे, माजी नगरसेविका सुनंदा पाटील, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, चिटणीस सुनील खळदे, शिक्षक सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष किसन पाटील, हरुशेठ भगत, दत्ता पाटील, गणेश भगत, युवा मोर्चा शहर अध्यक्ष रोहित जगताप उपस्थित होते. आणि जगामध्ये नावलौकिक असलेले आपले सर्वांचे पंतप्रधान त्यांचा 70व्या वाढदिवसानिमित्त आपण सेवा सप्ताहाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्या सेवा सप्ताहाच्या कार्यक्रमामध्ये आपण भारतीय जनता पार्टी पनवेल शहर मंडळाच्या अंतर्गत आपण आज 14 तारीख या रोजी डोळे तपासणी व मोफत चष्मा वाटपचा कार्यक्रम ठेवला आहे. सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या अंतर्गत यांच्या अध्यक्षतेखाली व सन्माननीय आपले आमदार प्रशांत ठाकूर साहेब या प्रभागाचे नगरसेवक सन्माननीय परिषद व इतर नगरसेवक यांच्या माध्यमातून आपण आज हा चष्मा वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आपले सन्माननीय पनवेल शहराचे अध्यक्ष सन्माननीय जयंत पगडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा आपण आज चष्मा वाटपचा कार्यक्रम मोफत ठेवलेला आहे. आणि हा कार्यक्रम असे आपण विविध प्रकारचे कार्यक्रम सेवा सप्ताहाच्या अंतर्गत 10 प्रकारचे कार्यक्रम ठेवले. त्याचाच एक भाग म्हणून आपण आज कोळीवाड्याच्या या जरीमरी मंदिरामध्ये चष्मे वाटपचा कार्यक्रम ठेवण्यात आले. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.